महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज नागपूर दौऱ्यावरती आहे. आरोग्यमंत्री आज अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन बैठक घेणार आहेत. त्यामध्ये नागपुरातील डागा हॉस्पिटल आणि मेंटल हॉस्पिटल प्रामुख्याने आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात पुरेसा निधी उपलब्ध होत आहे आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना निधी मंजूर होत नाही यावर आरोग्यमंत्री म्हणाले की त्यांचा मतदारसंघात विकास झाला पाहिजे हे महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी आहे. यासोबतच अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारसाहेबांच्या जनरल सूचना निश्चित प्रकारे सर्व मंत्र्यांना आहेत की प्रत्येक भागात जायला पाहिजे, बोललं पाहिजे, तिथले प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि पक्ष संघटनेला सुद्धा वेळ देऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेऊन विकासात्मक आपापल्या विभागाचे जे प्रश्न आहेत ते पण जाणून घेऊन त्याला सोडवणूक करण्याच्या संदर्भाने काम केलं पाहिजे. आता माझी सलील देशमुख हे सगळेच जण मंडळी आमचे शहराचे अध्यक्ष आलेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आलेत, सगळेच जण आलेले आहेत. त्यांच्याशी जनरल चर्चा करून माझ्या विभागाशी पण जे काही संबंधित विषय आहेत, काही काही अनेक ग्रामीण रुग्णालयामधले काही विषय आहेत, काही प्राथमिक आरोग्य केंद्र काम कंप्लीट झाले पण अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत, तर त्या संदर्भातले विषय आहेत. आमचा इथला जिल्हा जे रुग्णालय आहे त्याची इमारत आता जवळजवळ पूर्णत्वाला आलेली आहे, त्यामुळे ती आम्ही ट्रान्सफर करून लगेचच इथे जिल्हा रुग्णालय जे नागपूर विदर्भाचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी लवकर कसं कार्यान्वित होईल या संदर्भातसुद्धा मी माझ्या विभागाची बैठक घेऊन त्या ठिकाणी करतो आहे. आणि आता मी आमच्या डागा हॉस्पिटल जे वुमेन हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर मेंटल हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी मी जातो आहे. तिथलेही काही प्रश्न असतील तर तेही सगळे समजून घेऊन त्या ठिकाणी सोडवणूक करतो आहे. अशा स्वरूपाने एक पक्ष आणि हे आणि मग सकाळ पेपरच्या माध्यमातूनसुद्धा एक इथल्या ज्या विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या किंवा पूर्व नागपूरच्या ज्या काही साधारण चांगलं काम केलेले जे सेवावृत्तीनं काम केलेले डॉक्टर आहेत त्यांचा एक सत्कार. सर, छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेनेने प्रवेश केल्यानंतर उमेदवारी देऊ अशी भूमिका कुठेतरी घेतलेली आहे. पवारसाहेबांनी त्यांना समर्थन दिलं होतं 6व्या उमेदवारासाठी, कसं बघताय सगळ्या? पण ते महाविकास आघाडीचा उमेदवार केलं तरच असं म्हणतात, शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांनी नाकारल्याची माहिती. मला असं वाटतं की संभाजी राजे च्या संदर्भातले जे निर्णय असतात ते शेवटी पक्षश्रेष्ठी घेतो, मग ते शिवसेनेचे असो, आदरणीय पवारसाहेब असो, महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जर त्यांना उमेदवारी द्यायची असेल तर महाविकास आघाडीचे सर्व पक्षश्रेष्ठी एकत्र बसतील आणि त्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.